गुड आफ्टरनून. आपण विवेक भोसले बाई यांच्या वाड्यात आलेलो आहे. बावधनचं जे बगाड त्याच्या संदर्भात ते माहिती देतीलच, पण इथं आल्यानंतर कळलं की त्यांच्या मातोश्री त्या म्हणजे मराठेशाही याच्यावर बरंच काम केलेलं आहे. मला भेटूया भोसले. नमस्कार, मी विवेक भोसले, आत्ता राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं बावधन बगाड यात्रा म्हणली जाते. या यात्रेमध्ये जे बगाड तयार केलं जातं ते संपूर्ण लाकडी बाबळीच्या लाकडापासून बनवलेलं आहे. त्याला जी चाकं आहेत ती दगडी चाकं आहेत. आणि हे जे बगाड आहे हे बावधन गावापासून 5 किलोमीटरवर सोनेश्वर म्हणून गाव आहे. एक मंदिर आहे शंकराचं ओझरडे कृष्णा नदीच्या काठी. त्या ठिकाणावरून ओढत गावापर्यंत आणलं जातं. ह्या बगाडावर बगाड्या टांगला जातो. जो बगाड्या आमच्या बावधनच्या यात्रेसाठी होळी पौर्णिमेपासून त्याची सुरुवात असते. होळी पौर्णिमेला भैरवाच्या देवळासमोर कौल लावला जातो. त्या ठिकाणी साधारण 50 ते 55 लोक प्रसादासाठी बसले असतात. 2-2 पिढ्या ही बगाड घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी देवाची प्रार्थना करत असतात. पण ज्याच्या नशिबामध्ये ते बगाड असतं त्यालाच या बगाडाचा मान मिळतो. रात्री 1:30 बावधनपासून जे 3 किलोमीटरवर वाकेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे कृष्णाकाठी, त्या ठिकाणी बगाड्या रोज रात्रीचा 1:30 त्या ठिकाणी जातो. देवाला स्वतःची आंघोळ करतो, तिथं कृष्णा नदीची पूजा करतो, आतल्या शंकर महादेवाची पूजा करतो वाकेश्वरच्या. आणि असणाऱ्या गावातले जे बाकीचे आपले हिंदू धर्मातले असणारे इतर देव आहेत ह्या देवांना स्वतःच्या खांद्यावर कळशी घेऊन पाणी त्याच्यात घेऊन सगळ्या देवांना पाणी घालत घालत स्वतःच्या घरापर्यंत येतो. आणि घरी येऊन स्वतःच्या देवघरातली देवाची पूजा करतो आणि परत मंदिरात येऊन दिवसभर मंदिरात थांबतो. असं हे दिनक्रम रोजचं रात्री 1:30 ते 4 चालू असतं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण दिवसभर तो बगाड्या बावधनच्या देवळामध्ये निवासासाठी असतो. या 5 दिवसामध्ये बगाड्या आहार करत असतो, परंतु तो मर्यादित असतो की जेणेकरून पुढचे जे बगाड ज्या दिवशी रंगपंचमी दिवशी आहे त्या दिवशी त्याला कुठल्याही प्रकारे शारीरिक लघवी किंवा इतर विधी करण्यासाठी वेळ जाऊ नये आणि त्रास होऊ नये शारीरिक म्हणून तो प्रयत्न अगोदर त्याच्या आहारावर नियंत्रण येणं आणि उपवास करणं. ज्या दिवशी छबिना असतो हा चतुर्थीला छबिना बावधनचा असतो त्या दिवशी हे संपूर्ण बगाड तयार केलं जातं. हे बगाड करत असताना याच्यामध्ये सुतार समाज हा बगाड तयार करत असतो. गावातले गावकरी याच्यासाठी बाबळीची लाकडाचा वापर करतात. तर ही जी बाबळ आहे ही ठराविक ग्रामीण भागामध्येच शेतीमध्ये तयार झालेली बाबळ असते. त्याच्यामध्ये ही जो मधला खांब आहे हा साधारण 22 फुटाचा खांब असतो. हा वाघ आहे हा साधारण 8-8.5 फुटाचा वाघ असतो. त्याचं गहराई वाघाची असती लाकडाची ही दोन माणसांच्या कवळ्यात बसणार नाही एवढं मोठं लाकूड असतं. आणि त्याची ते कापणी करून नंतर त्याचा वाघाचा आकार दिला जातो. जे बाकीचं खाली आपली जशी बैलगाडी असते बैलगाडीसारखंच ह्याला वापर केलेला असतो. पहिल्यांदा ह्याला कणा असतो खाली की हा जो कणा आहे कण्याला बाजूला 2 गोलाकार आकार देऊन त्याच्यामध्ये दगडी चाकं बसवली जातात. जशा प्रकारचा हा कणा असतो कण्याच्या वर बुट्ट म्हणतात की बुट्ट जे हा कणा आणि हे बुट्ट हे एकत्र आवडलं की तो कणा हलू शकत नाही. त्याच्यासाठी चराटाने गाठी एक ठराविक गाठ मारलेली असती ती गाठीमुळं ते पूर्ण हा जो बुट्टा असतं ते आवडलं जातं. ह्या बुट्ट्यावर मग वरचा साठा बसवला जातो. साठा याचा अर्थ की जे हे वरती वाघ किंवा हा जो खांब आहे किंवा बगाडाची जी रचना आहे ती त्या साठ्यावर बसली बसला इथं तसा हा साठा असतो. या साठ्याला सुद्धा जे दोरखंड वापरले जातात हे जाड पिळदार दोरखंड असतात. या पिळदार दोरखंडामुळे हा वाघ आवळला जातो. हा वाघ आवळल्यानंतर ह्या वाघाच्या मध्ये हा 22 फुटाचा खांब उभा केला जातो. हा खांब उभा केल्यानंतर या ठिकाणी वरती ही जी बाहुली दिसती ही आपल्या गाडीला जसं चाकाला बेरिंग असतं तसं ह्या लाकडी बाहुलीला बेरिंग सारखाच प्रकार असतो की हा खांब त्याच्यामध्ये ह्या बाहुलीमध्ये बसतो. बसल्यानंतर हे जे वर शीड आहे हे साधारण 48 फूट लांब असतं. ह्या 48 फूट शीड लांब असतं. ह्या शिडाला कळकाचा वापर केला जातो. सुरुवातीला जे 2 कळक आहेत हे मध्यपर्यंत येतात इथं मध्यभागी आणि त्याच्यानंतर जे वरची मुळीचे कळक म्हणतात
ते शेवटपर्यंत येतात. असे 4 ते 5 कळकांचा वापर करून हे पूर्ण शीड बनवलं जातं. हे शीड गुफलं जातं, त्याच्यासाठी या असे चराट, जसं इथं खाली चराट आहे तसंच ह्याला चराट वापरून हे पूर्ण शीड आवळलं जातं. आवळल्यानंतर ही बाहुलीच्या वर ते ठेवलं जातं आणि त्याच्यावर हा खांबाचा वरचा भाग निमुळता वर येतो, की जेणेकरून की वरती जो बसणारा माणूस आहे ज्यावेळी हे बगाड सोनेश्वरावरून बावधनला येत असतं त्यावेळी ह्याला ह्याला प्रदक्षिणा घातल्या जातात. पूर्ण हे अशी चारही दिशेला हे फिरली जाती, म्हणजे जे वरचं शिड आहे चारही दिशेला फिरलं जातं. फिरलं गेलं की जो पुढचा बगाडा असतो तो इथं टांगलेला असतो, त्याला इथं असा पाळणा केलेला असतो, त्याला हे धरण्यासाठी बाहुली असते, ह्याला सुद्धा बाहुलीच म्हणतात, की जेणेकरून बगाडा असा वरती दोन्ही हाताने घट्ट धरू शकेल. तो बगाड्या कधीही निष्ठत नाही, का तर त्याला इथं पाळणा असतो, पाळण्यामध्ये त्याचे पाय असतात आणि धोतराने त्याला बांधलेला असतो. हे जे लाकूड आहे हे संपूर्ण बाबळीचं असतं. या बाबळीच्या लाकडाबरोबर ह्या जो मी मागाशी सांगितलं की हा जे बुट्टा आहे त्या बुट्ट्याला मागं दोन होलं असतात, त्या होलामधनं हे ज्या पुढे दांड्या असतात बैलगाडीसारख्या, ही दांडी पुढे येते, त्याच्या पुढे हे जू आहे, की जेणेकरून या ठिकाणी अशी बैलं जुंपली जातात. इथं एक मोठा बैल असतो, पलीकडे एक मोठा बैल असतो, त्याच्या पुढं हा असा दोरखंड वापरलेला असतो आणि साधारण 10 बैलं पुढं जुंपलेली असतात. हे दोन दोन बैलाच्या जोड्या, असे टोटल 12 बैलं गावामध्ये जुंपली जातात. यावर्षी बावधनच्या ह्या बगाडाला, बगाड जेव्हा खाल्लं सोनेश्वरावरून बावधन गावापर्यंत आलं तरी साधारण 268 बैलं जुंपली गेली होती. याच्यामध्ये ह्या बगाडामध्ये भोसले आणि पिसाळ अशा दोन तर्फा आहेत, की जी पूर्वीचं गाव होतं हे भोसल्यांचं गाव, श्रीमंत छत्रपती आज जे उदयनराजे भोसले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, त्यांचं हे गाव आहे, मुलकी गाव आहे. पूर्ण त्याच्या गावाचा कर किंवा बाकीचं हे असतं ते पूर्वी शिवाजी महाराजांना जायचं. शिवाजी महाराजांच्या 350 वर्षापूर्वीच्या काळात हे बगाड होतं, परंतु मध्यंतरी, म्हणजे गावामध्ये सांगितलं जातं की 12 बलुतेदार गावामध्ये आहेत, संपूर्ण समाज गावामध्ये आहे, परंतु फक्त एक समाज गावामध्ये नाही आहे, का तर त्यांच्याकडनं काहीतरी ह्या बगाड्याच्या बाबत गैरकृत्य झालं होतं असं लोकांचे पूर्वीच्या आख्यायिका किंवा म्हणलं जातं, त्याच्यामुळे तो समाज नाही आहे. परंतु हे बाकीचे जे इतर समाज आहेत, मग त्याच्यामध्ये 12 बलुतेदारामध्ये इतर सर्व समाज येतात, की जो ब्राह्मण आणि मराठा सोडून जे इतर समाज आहेत यांना बलुतेदार म्हणलं जातं, त्यांचे मानपान असतं, त्याप्रकारे त्यांना या बगाडा सुद्धामध्ये मानपान केलं जातं. ज्यावेळी हे बगाड तयार होतं त्यावेळी इथं ह्या दोन्ही बाजूला ह्या पिळकावण्यात, ह्या पिळकावणीमध्ये ही उजव्या बाजूची पिळकावणी, त्या बाजूला भोसले उभे राहतात, डाव्या बाजूची पिळकावणीला पिसाळ्यांचा माणूस उभा राहिला जातो. ह्या दोघांचं नियंत्रण असं असतं की ही जी दुर्वीची बैलं, ह्याला जी हे पुढचं त्याला दुर्वी म्हणतात, या दुर्वीची बैलं जुंपलेली पुढची जी 10 बैलं असतात त्या बैलं जुंपणाऱ्या लोकांना कळत नसतं, मागचं दिसत नसतं, गर्दी असते किंवा हे असतं, मग जुंपलीत का नाही, काय झाले, ह्याच्यासाठी हे इशारा देत असतात. आणि दुसरी गोष्ट की बगाडामध्ये एखादा बैल बाजूला सरकतो, जुंपलेला थांबतो किंवा तो खाली बसतो, त्यावेळी बगाड थांबलं जातं, मग समोरच्या सगळ्या लोकांना माहिती होण्यासाठी या वरच्या दोन लोकांनी त्यांच्यावर नियंत्रण करून मोठ्याने आरोळी देऊन ते सांगायचं असतं. अशा प्रकारे ह्या दोघांचं काम वरती असतं, भोसले आणि पिसाळांचं. हे जे बगाड आहे हे नाना मैराजी भोसले यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये बंद असलेलं बगाड चालू केलं होतं. त्या नाना मैराजी भोसले यांच्या कुटुंबातलीच वारसदार या ठिकाणी उजव्या बाजूला उभे राहतात. जे नाना मैराजी भोसले बगाडाचं ज्यांनी सुरू केली त्यांच्या आजूबाजूला जे जे आपण चारही दिशा म्हणतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, तर त्या असणाऱ्या घराच्या भोवतीच्या असणारेच या बगाडावर वरती मानकरी म्हणून बसले जातात. की या ठिकाणी जे उजव्या बाजूला भोसलेंचा मुलगा माणूस असतो तो त्या नारायण महाराजांच्या कुटुंबातला वंशजातला आहे. जो पिसाळांचा माणूस आहे ते नाना महाराजांच्या घराच्या दक्षिण बाजूला घर पिसाळांचं आहे. तर पूर्वी म्हण होती की खळग्यातला म्हणायचं, खड्ड्यातल्याला खळग्यातला शब्द असा, तर ते खळग्यातले पिसाळ म्हणून म्हणलं जातं. तर ते उभे राहतात. त्यानंतर वरती ह्या शिडावर जे ही बाहुली आणि हा खांब आहे ह्याचं घर्षण होऊ नये, गोल ज्यावेळी शिड फिरत असतं त्यावेळी त्याच्यावरती तेल घालण्यासाठी वरती एक दाबड्यांचा माणूस बसलेला असतो, तो पूर्ण ह्या शिडावर पुढं मागं सरकून शिड वर खाली करण्यासाठी नियंत्रण करत असतो. तर तो जो दाबड्यांचा माणूस आहे त्याचं ह्या नाना महाराजी
भोसले त्यांच्या पूर्वेच्या बाजूला घर आहे, जे हे शीड धरायला जे शीड असं वरती केलं की हा बगाड्या वर जातो, खाली केलं की बगाड्या खाली येतो, अशा प्रकारे हे जी रचना आहे तर हे शीड धरण्यासाठी शिंदे म्हणून आहेत की जे ह्या भोसले नाना महाराजी भोसले त्यांच्या उत्तर बाजूला त्यांचं घर आहे. आणि हे जे सुतार कंपनी आहे ही सगळी पश्चिम बाजूला राहणारी सुतार कंपनी आहे की जो हा गाडा तयार करतो. ह्या गाड्यावर बसणारी जी इतर लोक आहेत ही गावातली प्रमुख लोक जे काय असतात त्या लोक आपली प्रत्येक समाजवार बसलेली जातात. भोसल्यांच्यातले आहेत, पिसाळ्यांच्यातले आहेत, कदमांच्यातले, दाभाड्यांच्यातले आहेत, माळी समाजांच्यातले आहेत, धनगर समाजातले आहेत, वाड्या इतर बावधनला जोडून 12 वाड्या आहेत की जे ह्या बगाडामध्ये सहभागी असतात. तर अशा सगळ्या गावातली लोक साधारण 20-21 लोक ह्या मधला जो वाघ आहे याच्यावर बसली जातात. आता हा जो हे जे चराट वाघ आवडले त्याच्यानंतर इथं जी पाचरं ढोकली जातात की जेणेकरून ही जी रशी ही लूज होऊ नये म्हणून या ठिकाणी ही पाचरं अशी आकाराची असतात ती अशी ठुकली जातात. ठोकताना सुद्धा सुतार लोक त्यांचाही मान आहे की पुढच्या बाजूला मामुन्यांनी ठोकायची, पाठीमागच्या बाजूला मुसळ्यांनी ठोकायची असतात. असे ह्या ह्याच्यामध्ये ही जे बगडाची रचना आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे अनंत समाजातली अनंत माणसं काम करत असतात. आता जे मागाशी मी मागाशी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये समजा बगाडा असं वरती आलं, उन्हाळा आलं, उन्हाळा आलं की ह्या ठिकाणी सगळी मुलं लोंकळत असतात. तर ही जी झुपणी आहे झुपणीला इथं एक आरुसा असतो. आरुसा म्हणजे बैल झुंपण्यासाठी, जसं बैलगाडीला बैल झुंपला जातो तसा आरुसा असतो. तर हा जो आरुसा आहे तर ह्या गाड्याचं साधारण वजन आहे ते 1.5 ते 2000 किलोच्या पुढं असणारे, 1000 किलोच्या. त्याच्यामुळं ह्याला कमीत कमी 30 ते 35 मुलं ओढत असतात. त्याच वेळेला आम्ही वरनं इशारा देतो, देत असताना ही जी बाजूला तोरणी आहे ह्या ज्या 2 दोऱ्या आहेत हा बॅलन्सिंगसाठी असतात. ह्या तोरण्या अशा पुढं 2 आणल्या जातात आणि ह्या जी दुर्वी आहे दुर्वीवरनं पुढं लांब असतात. साधारण ह्या 70-1 फूट लांब हे कासरा चराट असतो. तर त्यावेळी ह्याचाही दाब ह्या ह्याच्यावर बसतो आणि गाडा आपोआप खाली येतो. खाली आल्यानंतर मुलं स्वतःच्या हातावर तो सांभाळत असतात आणि या ठिकाणी 2 मोठी बैलं झुंपली जातात. ही बैलं अशी झुंपल्यानंतर त्याच्या पुढे ही जी आहे ह्याला आरुष्यासारखं, ही जसा आरुष आहे तसं ही एक चराटाचाच प्रकार आहे की जेणेकरून हिथं जी कणा आहे ह्या कण्यापासून असं चराट आडवं येतं आणि ते पुढं पुढं झुंपलं जातं, म्हणजे बैलांना झुंपलं जातं. तर साधारण त्याचा 12 बैलं झुंपली जातात, म्हणजे ही सुरुवातीची 2 आणि पुढे 10. तर त्याच्यातले हे जे 2 चराटं वापरली जातात, 2 चराटामधले एक चावरीला 6 बैलीपर्यंत जातं, दुसरं चराट असतं ते ह्या दोन्ही बैलांच्या मधनं, म्हणजे ह्या चावरी आणि 6 बैलीच्या पुढं 8 बैली 10 बैलीपर्यंत ते चराट जातं की जेणेकरून ह्या सगळ्या बैलांना एक प्रकारे ओढण्याचा ताण यावा. कुठल्याही एकाच दुर्वीतल्या किंवा कुठल्याही एखाद्या जे बैलं झुंपलेली असतात शिवळमध्ये त्यांच्यावर लोड येऊ नये, त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारे त्यांना झुंपलेलं जातं. आणि ही जी दांडी आहे ह्या दांडीच्या तिथं एक आळदांडी, की ही आळदांडी म्हणजे एक चंदनाचं लाकूड असतं, चंदनाचं झाड असतं, ते तोडून आणलं जातं ओलं आणि ही जी चराटं आवळलेली असतात त्याच्यामध्ये ते घातलं जातं आणि परत आवळलं जातं. आवळलं गेल्यामुळं हा पूर्ण गाडा आहे हा ह्या आळदांडीमुळं पूर्ण आवळला जातो. आवळला गेल्यामुळं कुठेही ह्या बगाडाची म्हणजे बाजूला लाकूड निसटून येणं किंवा दोरी बाजूला निघणं किंवा कण्यातनं कुठं काय हे होणं असं घटना घडत, पण ह्याच्यामध्ये अपघात होण्याचं कधीही संभव नसतो. सगळी व्यवस्थित ही रचना असल्यामुळे ह्या गाड्यातला कुठलाही भाग सुट्टा होत नाही. दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्त्वाचं की ह्या ठिकाणी लोखंडाचा कुठंही वापर नाही, फक्त ज्यावेळी इथं बगाड्या टांगला जातो त्या टांगलेल्या बगाड्याला एक मानाचं तिथला सुतार लोक बगाड करतात म्हणून त्यांच्याकडे गळ आहे. गळ म्हणजे एक देवासाठी पूर्वीचं एक प्रथा आली की जी कोकणामध्ये गळ असतो त्या पद्धतीने, पण इथं तो गळ अडकवला जात नाही. कोकणामध्ये ते जो बगाड घेतो त्याच्या पाठीमध्ये तो अडकवला जातो, म्हणजे असं मणक्यामध्ये किंवा पाठीच्या हाडामध्ये. तसा प्रकारे पूर्वी अडकवला जात असला तर आम्हाला कोणाला माहीत नाही, परंतु तो गळ त्या बगाड्याच्या खांद्यावर इथं दिला जातो. तो दिवसभर तो लोखंडी गळ त्याच्या खांद्यावर असतो, एकमेव फक्त लोखंडी असतं, फक्त एकमेव तेवढा गळ लोखंडी त्या बगाड्याच्या खांद्यावर असतो, बाकी संपूर्ण बगाड हे लाकडाचं असतं. हे बगाड साधारण
ज्या दिवशी तयार होतं छबिन्या दिवशी, छबिन्यानंतर दुसऱ्या दिवशी बगाड झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शिळी यात्रा म्हणतात, त्याही भैरवनाथाची बहीण जन्नी माता म्हणून बावधनमध्ये आहे, तिचं मंदिर आहे. तर बावधनमध्ये बगाडाचं जो भैरवनाथ आणि जोगेश्वरी ही दोघं पती पत्नी आहेत, ह्या पती पत्नीचं हे बगाड बनवलेलं आहे, हे भेटायला त्या जन्नी आईला जातं. मग ज्यावेळीला हे दुसऱ्या दिवशी शिळा यात्रेदिवशी हे भेटायला जातं, त्यावेळी इथंसुद्धा तो बगाड्या गावातनं एक समाज एक दाभाडे म्हणून आणि जायकर त्यांच्यापैकी एक एक वर्ष आलटून पालटून असतं, आणि गावातली मुलं त्या बगाडावर बसतात आणि पूर्ण गावामध्ये हे बगाड फिरवलं जातं सकाळी 7 ते साधारण 11 वाजेपर्यंत. एका रस्त्याने जातं आणि त्याच रस्त्याने परत येतं, असं जन्नी आईला पण भेटायला भैरवनाथ जातो. आता राहता राहिला हा बगाडाचा विषय, त्याच्याबरोबर छबिना. तर आमच्या बावधनमध्ये जो छबिना असतो तो चतुर्थीला असतो, ज्या दिवशी हे बगाड चतुर्थी दिवशी देवळासमोर तयार केलं जातं, तयार केल्यानंतर जो होळी पौर्णिमेपासून बगाड्यात इथं जो राहिलेला असतो देवळामध्ये दिवसभर, तो छबिन्या दिवशी सकाळी घरी जातो. तिथं गेल्यानंतर देवाची पूजा साधारण 11 साडे 11 12 वाजता करतो. केल्यानंतर भैरवनाथाचं आणि जोगेश्वरीचं जो छबिन्या दिवशी देवांचं लग्न असतं, म्हणजे आपण जे म्हणतो की छबिना किंवा देवाची यात्रा, तर त्याच्यामध्ये ज्या गावामध्ये देव आणि देवी आहे एकाच मंदिरामध्ये दोन्ही आहेत, तर त्याचा अर्थ ते पती पत्नी आहे, मग ते पती पत्नीचं लग्न लावलं जातं म्हणून यात्रा भरवली जाते. काही ठिकाणी मंगलाष्टका म्हणून देवाची यात्रा भरवली जाते, काही ठिकाणी नुसती यात्रा केली जाते. परंतु आमच्या बावधन गावामध्ये या ठिकाणी जो छबिना आहे त्या छबिन्या दिवशी सकाळी हा बगाड्या 5 दिवसाचा जो उपवास केलेला आहे किंवा बाकीचं जे काही त्यांनी व्रत केलेलं आहे, त्या दिवशी होळीचे म्हणजे आपल्या छबिन्या दिवशी तो त्याच्या घरी जाऊन घरनं देवाचा पोशाख त्याची एक मोठी मिरवणूक काढली जाते आणि ती वाजत गाजत, म्हणजे आपल्या लग्नामध्ये जसं पांढरं फडकं धरून देवक आणलं जातं हिंदू धर्मामध्ये, तसं त्या देवाचं लग्न आहे म्हणून ते देवकासारखं ते सगळं साहित्य आणलं जातं, अक्षदा हे सगळं आणलं जातं, ते बगाड्याच्या घरापासून वाजत गाजत आणतात. त्याच वेळेला त्याच्या घरनं एक काठी म्हणजे भगवा ध्वज असलेलं निशाण आणलं जातं, तो उंच कळक साधारण 50 ते 55 फूट उंच कळक मुलं काढून शोधून आणतात आणि त्याला ते निशाण बांधलेलं असतं, ते धरून ते वेगवेगळ्या प्रकारे गावातनं मिरवणूक काढत ते देवळापर्यंत येतं. साधारण ह्या गोष्टीला 12:30-1:30 होतं मिरवणूक, आणि बरोबर 1:30 देवळात ते सगळं पोशाख हे घेऊन आला की गावातला असणारा पुजारी हा देवाच्या अंगावर असणारी आदल्या दिवशी जी सकाळी घातलेली जी वस्त्र आहे ही सगळी उतरवतो, देवाचं पूर्ण पुसून काढलं जातो जो गुलाल लोकांनी वाहिलेला आहे, हे सगळं पूर्ण केल्यानंतर जो बगाड्याने आणलेला पोशाख आहे हा पोशाख त्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीवर चढवला जातो, त्यांना घातला जातो. घातल्यानंतर पूर्ण पोशाख झाले की हार हे घातले जातात, मग बाशिंग दोन तो पुजारी हातात धरतो आणि देवाच्या डोक्याला 2 बाशिंग लावली जातात आणि त्या ठिकाणी बाशिंग लावल्यावर मंगलाष्टका म्हणली जाते, जे आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वांच्या लग्नामध्ये जशी म्हणली जाते तशी मंगलाष्टका म्हणली जाते. मंगलाष्टका म्हणलं की देवाच्या अंगावर अक्षदा टाकल्या जातात आणि जोगेश्वरी आणि भैरवनाथाचं त्या ठिकाणी लग्न लागतं. हे लग्न लागल्यानंतर बाकीचं मग हे बगाड तयार करायला लोक सुरुवात करतात. जी मागाशी मी माहिती दिली ह्या बगाडाबद्दल ही त्या दिवशी आमच्या छबिन्या दिवशी हे तयार केलं जातं. आणि मग जेव्हा हे लग्न लागल्यानंतर बगाड तयार होतो, बगाड तयार झाल्यानंतर रात्री देवाची आरती होती. आरती झाल्यानंतर आमचं मूळ एक ठिकाण आहे की जे बावधन गावात भैरवनाथाचं मंदिर आहे तसं एक डोंगरात पूर्वीच्या काळामधल्या लेण्या आहेत ज्या गुहेमध्ये आहेत त्या ठिकाणी एक भैरवनाथाचं मंदिर आहे जोगेश्वरीचं, त्या ठिकाणी बगाड्या आणि पुजारी आणि गावातली साधारण 500-700 लोक जातात. त्या ठिकाणी सुद्धा विधिवत पूजा अर्चा तिथं होती, काही लोकांचे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी असतात की जे पूर्वंपार चालत आलेले आहेत की देवासाठी अंगात वारं येणं आणि वारं आल्यानंतर ज्या काही उद्या कशाप्रकारे बगाडाची यात्रा करायची ह्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात आणि त्यानंतर तो बगाड्या आणि पुजारी आणि बाकीचे सगळे परत त्या डोंगरातनं खाली चालत येतात. आल्यानंतर बावधनमधलं जे मूळ चावडी आहे ज्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आमचा छबिना सुरुवात होतो. म्हणजे जसं प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागात पारंपरिक ढोल वाजवणे त्याची मिरवणूक काढणे याला छबिना म्हटलं जातं,
त्या पद्धतीने बावधन साहेब सुद्धा छबिना मोठ्या प्रकारे होतो. लोक एकमेकाला गुलाल श्रद्धेने लावत असतात आणि तो बगाड्याची त्यावेळेला तिथनं आणि देवाच्या पालख्या असतात त्याची मिरवणूक निघते. ग्रामीण भागातली लोक त्या देवासाठी गोंडे अर्पण करत असतात, कुणी बाकीचं काही अर्पण करत असतं, कुणी पैसे अर्पण करत असतात आणि अशा प्रकारे तो छबिना साजरा होतो. छबिना साजरा झाल्यानंतर ही जी मागाशी मी माहिती दिली ते बगाड पूर्ण तयार केलेलं गेलेलं असतं. ते पहाटे 5:30-6 वाजता ओढत बावधनपासनं पूर्व बाजूला सोनेश्वर येते कृष्णा नदीकाठी ओझरड्याच्या जवळ नेलं जातं. त्याच वेळेला बावधनच्याच पूर्व बाजूला ओझरडे म्हणून गाव आहे. त्या गावातसुद्धा एक आख्यायिका आहे की पूर्वी बगाड बावधनकडं होतं पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला सोनेश्वराच्या पूर्व बाजूला ओझरडे गाव आहे त्या ठिकाणी सोंग निघतात. ती रात्रीची सोंग 12:30-1 जसा बावधनला छबिना चालू असतो तसं त्यांच्या तिथं सोंग असतात. सोंग याचा अर्थ की हिंदू धर्मामध्ये पूर्वी जे काय रावण होत झाला किंवा बाकीचे इतर झाले अशा स्वरूपाची लोक रूपं घेतात, शरीराचं ते वेगवेगळी वस्त्र घालतात आणि त्या ठिकाणी ती मिरवणूक असते. जे हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या इतर काही चुकीच्या जे घडल्या गेल्या योजना आहेत की समजा प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध झालं, कौरव पांडवांचं झालं, इतर यांचं झालं, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या ओझरडे गावामध्ये पूर्ण त्याचं सोंग काढली जातात. आपल्या मराठी शब्दामध्ये ते पूर्वी सोंग हा शब्द वापरला जातो तर तो सुद्धा चतुर्थीला ओझरडे गावात असतो आणि बावधनला छबिना होऊन पंचमीला बगाड साजरं केलं जातं. अशा प्रकारे या सातारा जिल्ह्यातलं वाई तालुक्यातील बावधनमध्ये ही बगाड यात्रा आहे. धन्यवाद. एक विचारायचं होतं, तुम्ही दांडीवर उभं राहता तर आम्ही बगाड बघितलेलं आहे, दांडीवर उभं राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्हीची तयारी जरुरी आहे असं वाटतं आहे आम्हाला, कारण या सर्व बगाडावर सगळ्यात जास्त म्हणतो अपघात होणं किंवा क्रिटिकल जागा त्या दोन आहेत, उजवी आणि बाजू दांडी, तर त्या संदर्भात तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? ह्या महत्त्वाचं हे जे बगाड आहे ह्याच्यावर मागाशी मी सांगितल्याप्रमाणे की या बगाडावर नियंत्रण करण्याची जबाबदारी इथं भोसले आणि पिसांची मुलं करत असतात. ही जी पिळकवणी आहे ही चराटाची पिळकवणी पिळ देऊन आवळलेली असते, त्याच्यावर दोघंजण उभे राहतात. ह्या जी तोरणी आहे तोरणीला त्यांचा डावा हात एकाचा उजवा हात असतो आणि एक खांबाला डावा उजवा हात असतो. परंतु ज्या वेळेला ह्याच्यावर उभं राहायचं असेल त्यावेळी शारीरिक कमीत कमी या ठिकाणी बगाडावर साधारण सकाळी 9 संध्याकाळी 6 या बगाडावर 10-11 तास माणूस उभा राहतो तर त्याच्यासाठी शारीरिक अशी एक दैवी ताकदच भैरवनाथाची असते. त्याचबरोबर जो उभा राहतो, आता मी स्वतः या ठिकाणी उजव्या बाजूला पिळकवणी उभा राहतोय, गेली 25 या बगाडा उभा राहतोय, तर मी दरवर्षी 5 या बगाड्याबरोबर पहाटेचा उठून देवाला पाणी घालायला जातो. त्यामुळे एक शरीराला एक तेवढी ताकद निर्माण होती आणि प्रत्येक देवाला पाणी घालून देवापुढे नमो भावे प्रार्थना केल्यावर मलाही एक प्रसाद मिळाला. जसं बगाड्याला बगाडाचा प्रसाद मिळाला तशी मला एक ताकद ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये मी जे दिवसभर त्या ठिकाणी उभा असतो मी सुद्धा कुठल्याही शारीरिक विधीसाठी खाली उतरत नाही अथवा पाण्याला सुद्धा मागणी करत नाही. तर ह्या ठिकाणी मी उभा राहतो ते त्या ताकदीमुळेच राहतो आणि जसं बगाड्या करत असतो त्या पद्धतीनेच माझा सुद्धा अल्प आहार आणि अल्प व्यवस्थित राहणं आणि आमचे दोघं जी पिळकवणी उभी राहणारी मुलं असतात ती व्यवस्थित त्याप्रमाणे तंदुरुस्त राहतात, कुठल्याही प्रकारे त्यांच्या शारीरिक अडचणी निर्माण होत. बगाड्या कसं निर्माण करते आमच्या या बावधन गावामध्ये? मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की साधारण काही लोकजण नवस करत असतात, ज्या दिवशी हे बगाड असतं त्या दिवशी या खांबाला ती लोकं कुणी येऊन नवस करतात. नवस त्या ठिकाणी मनातला बोलला जातो आणि ते 5 प्रदक्षिणा बांधतात. तिथं ती नाडापुढी या खांबाला बांधली जाते आणि तो नवस करतो. नवस केल्यानंतर त्याची पूर्तता झाली, त्याचं समाधान झालं तर त्या वर्षापासून तो त्या ठिकाणी कौलाला बसतो. कौल लावणं याचा अर्थ असा की भैरवनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या पुढं जो सिंहासन आहे त्याला कातडी म्हणली जाते, परंतु त्या ठिकाणी जो तांब्याचा पितळेचा पत्रा आहे त्याला कातडी म्हणलं जातं सिंहासन. त्या कातडीला सिंहासनाला रात्री होळी पौर्णिमेला जो आमच्या गावातला पुजारी आहे तो पहिल्यांदा पाणी लावतो. पाणी लावून समोर भैरवनाथाच्या समोर जो अंगारा आहे जो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकजण देवाच्या दारातला अंगारा कपाळाला लावत असतो
तो अंगारा त्या पूर्ण त्या कातडीला पुसला जातो त्या ओल्या पाण्याबरोबर. त्याच्यानंतर आपले पूर्वीचा गहू असतो, खपली गहू म्हणतात, तो गहू आदल्या दिवशी तो पुजारी पाण्यात भिजत घालत असतो, तो गहू असा फुगला जातो पाण्यात भिजल्यामुळं. आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक बगाड्याच्या नावाने पाच पाच गहू लावले जातात. पाच गहू लावताना जे आपल्या हाताला बोटं आहेत अशाच प्रकारे लावली जातात की जी करंगळी त्याच्या शेजारचं बोट आहे ही दोन गहू लावले जातात. जे मधलं बोट आहे त्याचा वरचा गहू येतो थोडा वरती, म्हणजे तो रक्षक. रक्षक म्हणण्याचा अर्थ की तो जबाबदारी सांगणारा की बाबा डावा कौल झालाय का उजवा झाला आहे ह्याच्यासाठी तो मधला एक ठेवलेला असतो रक्षक म्हणून दाखवला जातो. असे पाच गहू लावले जातात. एकूण टोटल प्रत्येक बगाड्याच्या नावाने पाच गहू आहेत त्याला चिटकवले जातात. हिंदू धर्मामध्ये दोनच गोष्टी म्हणजे माझ्याही निदर्शनास आल्यात किंवा संपूर्ण हिंदू धर्मामध्ये की ज्या ठिकाणी कौल लावला जातो त्या ठिकाणी कौलमधलं कधीही गहू दोन दोन तीन तीन निष्ठून कधीही पडत नाही. त्यातच हे कौल लावण्याचा एक प्रकार आहे की कौल त्या ठिकाणी लावल्यानंतर साधारण मी मागाशी सांगितलं की दरवर्षी मी यादी तयार करतो त्या ठिकाणी यादी वाचून दाखवत असतो. साधारण 50-60 लोक यात बसलेली असतात, यांच्या नावाने पाच पाच गहू लावले जातात. मग ज्यावेळी ती लोक देवळात बसलेली असतात गाभाऱ्यात साधारण 20 लोक बसतात, 30-35 लोक बाहेरच्या गाभाऱ्यात बसतात. त्यावेळी पंचमंडळी म्हणून गावातले आम्ही प्रमुख लोक देवळात असतो. ज्यावेळी तो पुजारी असतो तो त्या पाच ठिकाणी गहू लावतो, त्याच्यातले डाव्या बाजूचे दोन गहू ते देवाचा उजवा हात असतो आणि आपला डावा हात असतो. आपण देवाकडे तोंड केलं की आपला डावा हात आहे पण तो देवाचा उजवा हात आहे. ज्यावेळी आपल्या डाव्या हातातले जे गहू आहेत त्या दोन गावातला एखादा गहू निसटला तर तो माणूस सांगतो की इथला गहू निसटला आहे. मग आम्ही ते मोजतो, मग ते मोजल्यानंतर लक्षात येतं की नाही त्याचा उजवा निसटलेला आहे, मग त्याच्यावर ते बगाड आला असं. साधारण हे 12 वाजता विधी चालू होतो त्या ठिकाणी, तो साधारण 1:30 वाजेस्तोपर्यंत 1:15 चालतो. तेवढ्या 1 तासामध्ये पूर्ण देवळामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 हजार लोक असतात, पण टाचणी पडली तरी आवाजही इतकी शांतता असते आणि आतमध्ये पुजारी गाभाऱ्यामध्ये हे सगळे विधी करत असतात. त्यावेळी गावातली पंच कमिटीतली प्रमुख लोक आम्ही सगळेजण देवळात असतो आत गाभाऱ्यात. आणि गावामधला कुठलाही गहू असा निसटत नाही, जरी निसटला तरी तो डावा आहे का उजवा आहे याची पाहणी केली जाते. आणि दुसरी गोष्ट की ज्याचं नाव पुकारले त्याच्यानंतर पुढं पुढं त्याला मागचा गहू निसटला तरच त्याला तो मान मिळतो. समजा एखादं पुजारी पुकारतोय 4 नंबरचं नाव 5 नंबरचं नाव आणि एखादा 10 नंबरचा म्हणला की माझा गहू निसटला आहे, तो ग्राह्य धरला जात नाही, तो गहू परत चिटकवला जातो. परंतु 100% कधी गहू असे निसटत नाही, क्वचित एखादा गहू हे झालेला असतो त्यामुळे तो घसरतो पण जागेवर स्थिर असतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी कौल लावला जातो की जो बगाड ज्या बगाड्यावर येणार आहे त्याच्या नावाने तिथं केलं जातं. गहू निसटला की कौल लागला? हां, गहू निसटला की कौल लागला, पण तो गहू सगळे कधी निसटत नाही एखाद किंवा असं एखादा सुद्धा हे होत नाही. आणि जरी एक निसटला तरी तो मोजला जातो. म्हणजे समजा जी 50-55 जणं बसलेत, समजा पुजारी पुकारतो किंवा अमुक नाव घेतलं जातं किंवा तुझ्या नावाने भैरवनाथाला विचारलं जातं की अमुक अमुक हे प्रसादासाठी बसलेत, बगाड येणारा असला तर उजवा कौल द्या, नाही येणारा असेल तर डावा द्या, परत 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशी नावं घेत जातो. तोपर्यंत जे मागचे आहेत त्यांनी आपापल्या ह्याच्यावर लक्ष द्यायचं. एखादा म्हणतो माझा निसटला, निसटल्यानंतर त्या ठिकाणी मोजलं जातं. काही वेळेला डाव्या बाजूचा निसटलेला असतो पण आपला उजवा हात असतो. ते झालं, पण 50वं नाव घेण्याच्या आधी आधी निसटला तर ते गेलं की मग हा तो गेला. आणि साधारण पूर्वी 20-22 पर्यंत नावं घेतली जायची, मग 8वा 10वा 12वा हे व्हायचा. पण गेल्या वर्षी 2023 गाभाऱ्यात 20 बसलेली लोक होती आणि बाकीची 30 जण एकदम 28-29 नंबरवाला होता, त्याचा गहू निसटला. तो आतले जे पंच कमिटी त्यांनी सांगितलं की हा उजवा निसटलाय, मग ते दाभाडे म्हणून होते दिलीप दाभाडे, त्यांच्यावर गेल्या वर्षी बगाड आला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बावधन आणि आजूबाजूच्या असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरती बगाड येतं लोकांवर. साधारण 50-55 लोक या बगाड घेण्यासाठी बसतात. आता ही अनंत वर्ष बसणार किंवा बसणारी बगाड हे एकच वर्ष असतं आणि एकाच्याच येणार आहे, त्यामुळं आता काही काही जण दोन दोन पिढ्या, म्हणजे पूर्वी त्याचे आजोबा बसत होते, आजोबा हयात नसल्यामुळं वडील बसायला लागले, वडील गेल्यानंतर आता मुलगा बसतो.
ते आपलं एक श्रद्धेपायी किंवा माझ्या पूर्वजांनी हे केलंय आणि जो हे बगाडे किंवा बगाड्या जो असतो याला पूर्ण आपण जसं आपल्या घरात लग्न आहे तसं हे देवाचं लग्न आहे ह्याचा बारावतांशी खर्च हा बगाड्याला पेलावा लागतो. जो बगाड्या घेणारा असतो याला देवाचे हार देवाचा पोशाख बाकीची इतर जे धार्मिक कार्य हे आहेत त्याचा खर्च म्हणजे घरचं कार्य केल्यासारखं करायला तर साधारण या बगाड्याला 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येतो आणि तेवढ्या बगाड्याची ती जबाबदारी असते आणि तो खर्च करत असतो. का तर माझ्या हस्ते माझ्याकडून देवाचं ह्या वर्षीचं लग्न लागलं गेलं आणि ते माझंच घरचं कार्य आहे असं समजून तो पूर्ण खर्च करत असतो. भोसले सर फार सुंदर माहिती दिली तुम्ही. बगाड या विषयाबद्दल बरंच ऐकून होतो पण हे डिटेलमध्ये बगाडाची शारीरिक आणि मानसिक स्थिती बरोबर आहे की नाही हे कसं समजतं बगाड्याची जो बगाडा आहे हा त्याची नाही पूर्ण कारण का तो जो जेव्हा रात्री 1:30 उठून जातो गावातले साधारण 200-250 मुलं त्याच्याबरोबर असतात चालत 3 किलोमीटर जायचं तिथनं नदीची स्वतः गार पाण्याने आंघोळ करायची देवाची आरती करायची तिथनं चालत परत खांद्यावर वस्त्र घालून कपडे घालून सगळ्या देवांना पाणी घालायचं त्यामुळे एक शरीराला एक ती रचना तयारीच होत गेलेली आहे 5 दिवस असं नाही की आगांतुक बाबा उचललाय बगाड्याचं आणि मानसिकता असल्याशिवाय तो तिथे येणारच नाही आणि शारीरिकता दोन्ही तंदुरुस्तपणा येतो त्याला लटकवल्यापासून ते उतरवेपर्यंत किती वेळ असतो साधारण सकाळी 10 उभा राहतो ते संध्याकाळी 6 पण त्यापेक्षा जास्त तुम्हाला उभं राहावं लागतं 6 ते 2 म्हणजे 8 ते 10 तास पण त्याच्यापेक्षा रिकामा असताना पण तुम्हाला उभं राहावं जास्त आणि तो हे सगळ्यात महत्वाचं काय की बगाड हे पूर्वेकडनं पश्चिमेकडे येत असतं आपला सूर्य सुद्धा पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाते तर त्यावेळेला पूर्ण सूर्याची किरण ही बगाड्याच्या शरीरावर उष्णता तोंडावर सगळं उष्णता गर्मी ही सगळी त्याच्या शरीरावर असते पण त्याच्यासाठी त्याला त्रास होत नाही. ज्यावेळी हा बगाड्याला वर टांगलेला असतो दिवसभर त्याला पाणी किंवा हे नसतं तर तो लिंबाचा डाळा म्हणजे जो आपण गुढीपाडव्याला कडुलिंब असतो ते कडुलिंबाचा पाला असतो त्याचं साधारण त्याच्या हातामध्ये मुठभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्या फांत्या तो घेतो की जर त्याला हे झालं म्हणजे पाणी कोरड पडली तर त्याच्यातली 2-4 पानं घेऊन तो ठेवलेला असतो तो स्वतःच्याच हातात असतो आणि तो तोडून खातो म्हणजे दोन्ही हात त्याचे मोकळे असतात फक्त त्याने धरायचं असतं. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळी हा इथं टांगलेला असतो त्याही ह्याचं आणि ही ह्याची एका रेषेत असतात त्यामुळं बगाड्याला हा खाली बघत असताना ही बैलं झुंपलेली दिसतात बैल पळताना दिसतात पुढची संपूर्ण गावातली जत्रा दिसत असते प्रत्येक माणूस ना माणूस या बगाड्याला जमिनीपासून तो साधारण 60 फूट उंचावा असतो आणि त्याला पूर्ण ते दिसत असत की बैल झुंपलेला आहे बैल निसटला किंवा काय. आता जे मागाशी मी सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये इथं जी ही बैल झुंपला जातो आणि जी तिची ही झुंपणी आहे आणि आरुसा आहे तर बाकीची बैलं पुढची झुंपलेली असतात ही पूर्ण गाठ मारून झुंपलेली असतात पण ह्या ज्या दुर्वीला जो बैल असतो ह्याला कधी गाठ मारून झुंपलेला नसतो हिथं बघत हा आरुसा त्याच्या गळ्यात न येतो आणि याला नुसता गुंडाळा जातो. गुंडाळा गेल्यामुळं जर तो बैल समजा खाली बसला अथवा निसटला दुसरा बैल निघून गेला तर ह्या बैलावर लोड यायला नको म्हणून तो मुला आरुसा नुसता असा बाजूला केला की ते आपोआप जी गोल रिंग तयार झालेली असते ती आपोआप निष्ठून जाते आणि तो बैल बाजूला मोकळा होतो. बाकीची बैल बैलगाडीला ह्याला झुंपली जातात तसं इथं ह्या जो महत्वाचं जिथं बगाड आहे त्या ठिकाणची 2 बैल असतात ती झुंपली जात नाही झुंपतात पण ती नुसती अडकवलेली असतात. आम्ही जेव्हा बावधनचं हे बगाड बघितलं त्यावेळी एक मधी असे 5 वेळा राऊंड मारतात ते काय प्रदक्षिणा म्हणजे किती वेळा मारतात कसं असतं की गावामध्ये ज्यावेळी बगाड येत असतं त्यावेळी जे मी मागाशी म्हटलं की हिंदू धर्मामध्ये आपली पूर्वी धार्मिकता आहे की अंगात वारं येणं आणि दैवी ताकद येणं आणि त्या असणारे जे 2-4 जण ज्यांच्या अंगामध्ये ते वारं येतं ती लोकं सांगत असतात की या ठिकाणी बाबा काहीतरी पूर्वी घडलेलं आहे मग त्या ठिकाणी आपण ती एक देवाची त्या जागेवर गेल्यावर त्या ठिकाणी प्रार्थना करू म्हणून बगाड त्या ठिकाणी थांबलं जातं
थांबून तो बगाडा आहे त्याला मूल फिरवलं जातं आणि तो चारी दिशेला नमस्कार करून बोंब मारतो की त्या देवांना बाबा माफ करा आम्हाला पुढे जायचा रस्ता द्या. याच्यासाठी ते फेऱ्या मारल्या जातात, पाच प्रदक्षिणा केल्या जातात. आणि आपल्या जसं हिंदू धर्मामध्ये 108 माळे किंवा मंदिराची रचना करताना 108x108 केली जाते, तसं आपण नैवेद्य दाखवताना 3 वेळा दाखवतो, पण काही वेळेला 5 वेळा प्रत्येक गोष्टीला आपण हे धरलं जातं की 5 वेळा केलं तर त्याचं एक आपल्याला समाधान मिळतं. म्हणून या ठिकाणी बगडामध्ये त्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. भोसले सर, आपण फारच छान माहिती दिली. आम्ही आमचा सर्व ग्रुप आपला आभारी आहे. थँक्यू.